नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता बऱ्याच जणांचं काय आलं की शाळा उघडल्या आहेत, काही जणांच्या उघडायच्या बाकी आहेत। तर मग प्रत्येक मुलींचे प्रत्येक आईची धावपळ चालू असेल, नवीन ड्रेस, नवीन बॉटल, दप्तर वगैरे सगळी धावपळ चालू आहे सगळ्यांची। तर त्यामध्ये आपलं आता दररोजच्या रुटीन मध्ये आईला प्रश्न पडतो की मुलांसाठी डब्यावर काय द्यायचं। आता छोटी सुट्टी, मोठी सुट्टी असे दोन डबे द्यावा लागतात। तर आज आपण छोट्या सुट्टीसाठी पाच दिवसाचे बघणार आहोत काय काय द्यायचे ते। चला तर मग सुरुवात करू। आपण आता आधी इथे नूडल्स करणार आहोत, व्हेजिटेबल्स नूडल्स आहे। त्याच्यासाठी इथे आपण एक कांदा कापून घेतलेला आहे, असा लांब कापून घ्यायचा। थोडा परतू द्यायचा तो, भाज्या काही जास्त शिजू नाही द्यायच्या, याच्यामध्ये थोडे कच्च्याच राहतात आणि कच्च्या भाज्या खाणं खूप चांगलं असतं। आपण हे सगळं मुलांसाठी करतोय, सकाळच्या नाश्त्याला काय द्यायचं मुलांच्या, टोमॅटो, शिमला मिरची, वाटाणे। आता हे सगळं थोडं नरम होऊ देऊ, आपण परतवून घ्यायचं आणि गॅस फुल ठेवायचा, फुल गॅसवरच हे परतवून घ्यायचे। आपल्याला भाज्या जास्त परतवू नाही द्यायचे। याच्यामध्ये टाकतोय आपण मसाले, टोमॅटो, केचप या, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस। याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे। स्प्रिंग ऑनियन, कांद्याची पात आणि नूडल्स। आता आपले नूडल्स तयार आहे, ते काळे मनुके पण दिले। बघा आता आपण सँडविच करतोय, मुलांचं आवडीचं सँडविच असतं, त्याला आधी ना बटर लावून घ्यायचं असं। काकडीचे स्लाइस ठेवते मी, कांदा, टोमॅटो, बटाटे। आणि आता ह्या दुसऱ्या स्लाइसला चटणी लावून घेते मी, जी ग्रीन चटणी येते ना ती लावते, आपण घरी बनवतो ग्रीन चटणी ती आहे। हे बघा अशी लावून घ्यायची चटणी। तर याच्यावर मेयोनीज टाकायचं, मुलांना आवडतं म्हणून टाकते मी, मुलांसाठीच चाललं एवढं सगळं असं सांगून।
बघा छान असा कलर पण आलेला आहे हे बघा किती छान कुरकुरीत झालेला आहे असं मधून कापून देऊ शकतात नाही तर असं सुद्धा स्लाइस करून तुम्ही देऊ शकतात तर मी असं मध्ये कट करते आहे कापून घ्यायचं छान असे आलेले आहेत आपले सँडविच मस्त झाले हे बघा सँडविच तयार झालेत आपला आणि त्याचबरोबर आपण सॉस पण दिलेला आहे मुलांना आवडला तर सॉस बरोबर पण खाऊ शकतात ते इथे आता आपण शेवाळ्यांचं शेवाळ्या करतोय तिखट शेवाळ्या इथे मी एक चमचा तूप घेतलेलं आहे आता ह्या शेवाळ्या चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायचे आपल्याला छान अशा मस्त लालसर अशा भाजून घ्यायच्या आहे बघा अशा मस्त छान अशा भाजल्या गेल्या आहेत आता या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ इथे मी एक चमचा तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता तर इथे आपण जिरं टाकतोय छान असं मस्त फुलू द्यायचं आहे जिरं जिरं फुललं की मग कांदा टाकायचा आहे भरपूर द्यायचा छान असा कांदा म्हणजे कच्चा लागत नाही मग झटपट होणारे पदार्थ आहेत हे सर्व टोमॅटो अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे मी तो पण परतून घेऊ त्याच्यामध्ये वाटाणे टाकते मी भाज्या इथे तुम्ही कोणत्याही टाकू शकता आता याच्यामध्ये आपल्याला शेवाळ्या टाकायच्या या ज्या आपण भाजून घेतलेल्या शेवाळ्या या टाकायच्या छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त नाही पाणी टाकायचं शेवाळ्या शिजतील इतपत पाणी टाकायचं आहे फक्त तर हे आपण झाकण ठेवून शिजू देऊ शेवाळ्या ते माझ्याकडे मका होता तो मी टाकलेला आहे मका पण त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे पण ते आपण नंतर करू आधी हे थोडं शिजू देऊ भाज्या मग त्याच्यामध्ये आपण नंतर मसाले टाकायचे हे बघा आपल्या शेवाळ्या आणि शेवाळ्यांमधलं पाणी मस्त आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकू आधी आपण हळद टाकायची अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला गरम मसाला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनापूड आणि चवीनुसार
मीठ छान आता हे मिक्स करून घेऊ आपण। हे बघा मस्त असा मिक्स झालेला आहे, आपले मसाले छान झालेले आहेत, बघू शकता तुम्ही मस्त असा मोकळा आलेला आहे, चिवट झालेला नाही आहे। आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू, तर याच्यामध्ये आपण मला ज्या ज्या आयडिया येतात ते मी माझ्या मुलांना जसे देते त्या पद्धतीनेच देते मी तुम्हाला। इथे आपण पापडी ठेवलेली आहे, तुम्ही याच्या बदलीत काही ठेव देऊ शकता। आणि हा जो आपण शेवाळ्यांचा उपमा करून घेतलेला हा टाकते, बघा आपण शेवाळ्यांचा उपमा टाकून घेतलेला आहे, असं छान पैकी असं मस्त आलेला आहे बघा। बघा आता आपण ब्रेड रोल करतोय, त्याच्यासाठी मी इथे एक बटाटा उकडून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं घालतोय, गरम मसाला थोडासा, धना पावडर अर्धा चमचा, आमचूर पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, आणि इथे पोहा घेतलेला आहे थोडासा, ते सगळं आपण मिक्स करून घेऊ। बघा इथं आपला मसाला तयार झालेला आहे ब्रेड रोलचा, आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालतोय, मिक्स करून घेऊ आता हे आपण। हे बघा आपण इथे मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेले, तुम्ही ब्राऊन ब्रेड वगैरे कोणतेही घेऊ शकता। आता आपण एक डिश घेतलेली, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं हलवून घ्यायचं ते, आणि हे जे स्लाइस आहे ब्रेडचे त्याचे डिप करून घ्यायचे, आणि असे जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढायचं हळूहळू असं दाबून। तर आपण हा जो मसाला तयार केलेला आहे हा याच्यामध्ये टाकायचा, असं दाबत चालायचंय बघा असं। म्हणजे काय होईल की तळताने आपला जो मसाला आहे ना टाकलेला तो बाहेर येणार नाही, आणि ब्रेड नरम असतात ना मग थोडं केअरफुली करायचं ते, नाही तर मग फाटू शकतात ते ब्रेड पण। बघा आपला रोल तयार झालेला आहे, बघा आता तेल तापलेलं आहे, त्या रोल अशी मस्त तळून घ्यायची आपल्याला खरपूस। तळत असताना त्याच्यामध्ये एकदम आपल्याला उलटणी वगैरे असं काही घालायचं नाहीये, तर बघा असं थोडं कढई हलवून घ्यायची, म्हणजे मग काय होतं की फुटत नाही मग ते ब्रेड नरम असतात ना। माता 2 मिनिटानंतर असं हलवत करायचं, हे बघा आता आपले ब्रेड मस्त असे तळले गेले, ते काढून घेऊ आपण। हे बघा मस्त कलर आलेला आहे ब्राऊन असा, डिश मध्ये काढून घेऊ। हे बघा आपले ब्रेड तयार झालेले, ते हे बघा इथे मी बटाटा उकडून घेतलेले आहे, शिजवलेलं आहे, त्याचे असे साल काढून घ्यायचे,
आपण आता आलू पराठा करतोय। हे बघा आपले बटाटे मस्त असं मॅश करून झालेले आहे। त्याच्यामध्ये मसाले टाकतोय आपण, धना पावडर टाकायची, जिरा पावडर आहे, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, आमचूर पावडर, कोथिंबीर, व असा हातावर चोळून घ्यायचा, कसुरी मेथी, हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आता बघा आता आपण लाटायला घेतोय। कणिक मळून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये छान असं पॅक करून घ्यायचं, म्हणजे मग सारण बाहेर येत नाही। बघा असं करून घ्यायचं, सगळं पॅक करायचं। हे बघा असं हाताने पहिले दाबून घ्यायचं, म्हणजे मग जे सारण भरलेलं आपण बटाट्याचं ते पूर्ण कडेपर्यंत जातं। आणि मग आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं। हे बघा आपला मस्त पराठा लाटला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता सारण मस्त असं कडेपर्यंत आलेलं आहे। आता हे आपण भाजून घेऊ। बघा पलटे करून घेतले मी, आता छान असं फुलतात ते। तुम्हाला याच्यामध्ये कांदा आवडत असेल तर कांदा घालू शकता तुम्ही, मी नाही टाकलेला। मस्त छान फुलतात। दुसऱ्या बाजूने पण छान मस्त असे फुलले। बघा आपला मस्त असा आलू पराठा पण तयार झालेला आहे, नक्की ट्राय करा, पोरांना द्या। बघा इथे आपण मुलांच्या शॉर्ट ब्रेक साठी नाश्त्याचे प्रकार बघितले, ते 5 दिवसाचे 5 पदार्थ मी इथे तुम्हाला दाखवलेले, ते नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत नमस्कार।